24 ऑक्टोबर रोजी दुबई येथे झालेल्या भारत पाक सामन्यात पाकिस्तानने भारताचा 10 गडी राखून मानहानीकारक पराभव केला. पाकिस्तानने भारताला पहिल्यांदाच वर्ल्ड कप मध्ये पराभूत केलं. T20 विश्वचषकातील पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात दारुण पराभव झाल्यामुळे भारतीयांचा हिरमोड झाला. निराश असलेल्या चाहत्यांपैकी काही जणांनी मात्र भारताच्या पराभवासाठी मोहम्मद शमीला त्याच्या गोलंदाजीमुळे जबाबदार धरलं. मॅच नंतर धर्मावरून लक्ष करत ट्रोलर्सने मोहम्मद शमीच्या इंस्टाग्रामवर अक्षरशः अपमानास्पद कमेंट्सचा महापूर आणला. आई आणि बहिणीवरून त्याला शिवीगाळ करण्यात आली. रविवारी झालेल्या भारत पाक सामन्यात शमीने 3.5 षटकात 43 धावा दिल्या. त्यामुळे काही धर्मांधांनी त्याच्या धर्माकडे बोट दाखवून जाणून बुजून अशी कामगिरी केल्याचा आरोप केला. काहींनी तर शमीला थेट पाकिस्तानकडून खेळण्याचे सल्ले देऊन त्याला देशद्रोही ठरवलं. भारताच्या या गुणी गोलंदाजाची पाठराखण करण्यासाठी भारताचे अनेक आजी आणि माजी क्रिकेटपटू तसेच सर्वसामान्य रसिकही पुढे सरसावलेत. शमीला त्याच्या धर्मावरून लक्ष केल्यानंतर त्याच्या चाहत्यांनी कमेंट करून त्याला पाठिंबा दर्शवलाय. त्याला पाठिंबा दर्शवणाऱ्या अनेक पोस्ट देखील भारतीयांकडून सोशल मीडियावर केल्या जातात. वीरेंद्र सेहवाग, यजुवेंद्र चहल, युसुफ पठाण, इरफान पठाण, हरभजन सिंग, सचिन तेंडुलकर या क्रिकेटपटूंनी शमीच्या समर्थनार्थ ट्विट केलेत. तर समालोचक हर्षा भोगले यांनी ट्रोलर्सना खडे बोल सुनावलेत. जे लोक मोहम्मद शमीबद्दल पातळी सोडून वाईट शब्दात टीका करत आहेत त्यांना माझी एकच विनंती आहे, तुम्ही क्रिकेट पाहू नका. तुम्ही क्रिकेट पाहिलं नाही तरी तुमची कमतरता जाणवणार नाही, असा टोला हर्षा भोगले यांनी लगावलाय. शमी आणि त्याने भारतासाठी घेतलेले 345 बळी असे हॅशटॅग देखील त्यांनी वापरले. सचिनने देखील ट्विट करून शमीला पाठिंबा दिलाय. तो म्हणाला, जेव्हा आपण टीम इंडियाचं समर्थन करतो तेव्हा आपण टीम इंडियाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचं समर्थन करतो. मोहम्मद शमी एक समर्पित आणि जागतिक दर्जाचा गोलंदाज आहे आणि रविवार हा त्याचा दिवस नव्हता, असं कोणत्याही खेळाडू सोबत होऊ शकतं. मी शमी आणि टीम इंडियाच्या पाठीशी आहे. तसंच राहुल गांधी, ओवेसी अशा राजकारण्यांनी देखील शमीची पाठराखण केली आहे. भारतीय संघात मोहम्मद शमी हा एकमेव खेळाडू असल्यानेच त्याला पराभवासाठी कारणीभूत ठरवण्यात येते, असा दावा MIMचे प्रमुख असिउद्दीन ओवेसी यांनी केलाय. सर्वप्रथम तर काश्मीरात भारताचे जवान शहीद होत असताना पाकिस्तान बरोबर सामना खेळण्याचा विचारच चुकीचा आहे. त्याशिवाय क्रिकेट संघात 11 खेळाडू असतात आणि पराभवासाठी संपूर्ण संघ जबाबदार असतो, परंतु शमी हा मुस्लिम असल्याने पराभवाचे खापर त्याच्यावर फोडण्यात आले. यावरून आपल्या देशवासियांच्या मनात मुस्लिमांविषयी किती द्वेष आहे हे दिसून येतं, असं ओवेसी म्हणाले. यावर भारतीय संघ व्यवस्थापन किंवा भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. ब्लॅक लाईव्ह मॅटरला पाठिंबा देणारी मुद्रा पुढील सामन्यात शमीसाठी भारतीय संघाने करावी आणि त्याची माफी मागावी, असाही सल्ला काही चाहत्यांनी दिलाय. मोहम्मद शमीचं संघातील स्थान आणि योगदान मोठं आहे. October 2016 कोलकाता येथे झालेल्या भारत न्यूझीलंड कसोटी सामन्यात 6 विकेट्स घेत शमीने भारताच्या विजयात मोठा वाटा उचलला होता. हा सामना जिंकल्यामुळे भारताचा संघ कसोटीमध्ये अव्वल स्थानी पोहोचला होता. तेव्हा त्याची 14 महिन्यांची मुलगी प्रचंड आजारी होती. मुलगी ICU असताना देखील शमी देशासाठी मैदानात उतरला होता. 2015 विश्वचषकातील ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या उपांत्य सामन्यादरम्यान शमीच्या गुडघ्याला जखम झाल्याने त्याला चालता देखील येत नव्हतं. इतक्या मोठ्या सामन्यात शमी सोडून अन्य गोलंदाजाला खेळवणं धोनीला मान्य नव्हतं. अशा परिस्थितीतही शमी टीमसाठी खेळला. गुडघ्याला पट्टी बांधून तो सराव करायचा. 2012 वेस्ट इंडिज विरुद्ध शमीने चेतेश्वर पुजारासोबत मिळून 10व्या विकेटसाठी 73 धावांची भागीदारी रचली होती. त्यांच्या या कामगिरीने भारताने तो अनधिकृत कसोटी सामना जिंकला होता. 2013 पाकिस्तान विरुद्ध झालेल्या एकदिवसीय सामन्यात शमीने 4 मेडनओव्हर टाकल्या होत्या. मैदानात फॉर्ममध्ये असणाऱ्या शमीला वैयक्तिक आयुष्यात मात्र कौटुंबिक वादाला सामोरं जावं लागलं. पत्नी हसीन जहाने शमीवर चारित्र्यहीन असल्याचे आरोप केले होते. याबाबत तिने कोर्टात याचिका देखील दाखल केली होती, परंतु याचा परिणाम त्याने खेळावर कधीच होऊ दिला नाही. मोहम्मद शमी भारताचा उजव्या हाताचा वेगवान गोलंदाज आहे. कसोटी सामन्यात सर्वात आधी 100 विकेट घेणाऱ्या भारताच्या गोलंदाजांमध्ये शमी 3रा क्रमांकावर आहे.
तर एकदिवसीय सामन्यात 100 विकेट घेणारा तो भारतातील एकमेव गोलंदाज आहे. शमीला ट्रोल करणाऱ्यांना त्याने भारतासाठी दिलेल्या योगदानाबद्दल बहुतेक विसर पडला असेल.